नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक गोळे सर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आपण आज प्रॅक्टिस सेट 6.2 पाहतोय। त्याच्यातील पहिला क्वेश्चन आहे फाइंड द फॅक्टर्स, आणि फाइंड द फॅक्टर्स मधील क्वेश्चन नंबर 1 आहे एक्स क्यूब प्लस 64 वायचा क्यूब, असा हा क्वेश्चन आहे। तर मित्रांनो, आपण काय करायचं आहे, हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे ए क्यूब प्लस बी क्यूब। आणि फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी, पुढे आहे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर, असा हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार आहे। आता सुरुवात करूया। तर या ठिकाणी ए चा क्यूब म्हटल्यानंतर आपण काय घेणार आहे, आपला क्वेश्चन एक्स क्यूब प्लस 64 वायचा क्यूब असं घ्यायचं आहे आपल्याला, इज इक्वल टू ए प्लस बी। ए म्हणजे काय आहे, आपला एक्स आहे, आणि बी या ठिकाणी 64 वायचा क्यूब म्हटले, मग 64 कशाचा क्यूब आहे, 4 चा, आणि या ठिकाणी वायचा क्यूब म्हटले म्हणून या ठिकाणी घ्यायचं वाय। आता हे जर दुसरं आहे ते आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहूया। पहिल्यांदा एचा स्क्वेअर म्हटल्यानंतर काय लिहावं लागणार आहे आपल्याला, एक्सचा स्क्वेअर मायनस ए बी, ए काय आहे आपला एक्स, मल्टीप्लाय बाय बी काय आहे आपला 4 वाय, पुढे प्लस बीचा स्क्वेअर म्हटल्यानंतर 4 वायचा स्क्वेअर, पुढे एक्स प्लस 4 वाय, पुढे आपण आता सोडवतो आहे एक्सचा स्क्वेअर काय असणार आहे, एक्स स्क्वेअर, या ठिकाणी पहिल्यांदा यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 4 1 4 एक्स वाय मायनस येणार आहे या ठिकाणी, प्लस 4चा स्क्वेअर 16 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, अशा पद्धतीने हे एक्स प्लस 4 वाय आणि एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y चा स्क्वेअर, हे त्याचे काय असणार आहेत मित्रांनो, फॅक्टर्स असणार आहेत। अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। आता या पुढचा क्वेश्चन सोडवून पाहूया मित्रांनो। यातील दुसरा क्वेश्चन आहे 125p³ प्लस q³। मित्रांनो, आपण पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेऊया। काय फॉर्म्युला आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर। आता या ठिकाणी क्वेश्चन लिहून घेऊया, 120p³ प्लस q³। तर या ठिकाणी ए काय असणार आहे आपला, 125 हा 5चा क्यूब आहे, या ठिकाणी 5p³ म्हणजे नुसता काय लिहिणार आपण 5p, प्लस बीचा क्यूब म्हटले म्हणजे बी काय येणार आहे, फक्त क्यू येणार आहे, पुढे एचा स्क्वेअर म्हटल्यानंतर काय येणार, या ठिकाणी आपण स्क्वेअर ब्रॅकेट करूया, 5p² म्हणजे एचा स्क्वेअर येणार, पुढे मायनस ए बी, ए आहे आपला 5p आणि बी आहे आपला क्यू, प्लस बीचा स्क्वेअर म्हटल्यानंतर काय येणार, क्यूचा स्क्वेअर, स्क्वेअर ब्रॅकेट देऊया या ठिकाणी। आता या ठिकाणी पहिला ब्रॅकेट आहे तसंच येणार 5p प्लस क्यू। आता हा स्क्वेअर ब्रॅकेट काढून टाकूया, आधीच्या गणितामध्ये एक स्टेप वाढली होती आपली, 5चा स्क्वेअर आहे 25, p² आहे p². तर या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया। पहिल्यांदा 5 1 5 pq मायनस, पुढे या ठिकाणी प्लस q² q² झाले त्याचे फॅक्टर्स, किती सोपं आहे। आता पुढचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहतोय, 125 k³ प्लस 27m³ असा हा क्वेश्चन आहे। पहा, आता ए क्यूब प्लस बी क्यूब
हा फॉर्म्युला लिहितो आपण, या ठिकाणी मी लिहिलेलंच आहे ऑलरेडी फॉर्म्युला। आता आपण या ठिकाणी क्वेश्चन लिहूया परत। 125 के चा क्यूब प्लस 27 m चा क्यूब क्वेश्चन लिहिला। आता ए प्लस बी म्हणायचे पहिल्यांदा। आता ए काय घेणार आपण, 125 हा 5 क्यूब आहे म्हणून या ठिकाणी 5 k घेणार आपण। प्लस बी काय घेणार आपण, 27 हा 3 क्यूब आहे म्हणून या ठिकाणी घेणार 3 m। आता पुढे काय करायचं पहा, स्क्वेअर ब्रॅकेट करूया। एचा स्क्वेअर म्हटल्यानंतर काय घेणार आपण, 5 k स्क्वेअर मायनस ए बी म्हटल्यानंतर काय घेणार, 5 k मल्टीप्लाय बाय 3 m प्लस बीचा स्क्वेअर म्हटल्यानंतर काय घेणार, 3 m स्क्वेअर आणि या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट करणार। आता 5 k प्लस 3 m तसाच येणार हा ब्रॅकेट। हा ब्रॅकेटसुद्धा आपण आता 5 स्क्वेअर 25 k स्क्वेअर k स्क्वेअर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया। मायनस साईन येणार आहे 5 3 15 के मल्टीप्लाय बाय एम के एम प्लस 3 स्क्वेअर 9 आणि m² m² अशा पद्धतीने हे याचा ॲन्सर येणार आहे। किती सोपं आहे मित्रांनो हे। आता क्वेश्चन नंबर 4 पाहूया। मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 4 पाहतोय। 2l³ प्लस 432 m³ असा हा क्वेश्चन आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता तुम्ही पहिल्यांदा आपण काय करूया, फॉर्म्युला लिहून घेऊया। a³ + b³ = a + b, बरोबर। त्यानंतर ब्रॅकेटमध्ये a² - ab + b² असा हा फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण। आता मित्रांनो क्वेश्चन लिहूया, 2l³ प्लस 432 m³। मित्रांनो आता तुम्ही म्हणाल, 2 कशाचाच क्यूब नाही आहे आणि 432 हा सुद्धा कशाचाच क्यूब नाही आहे, बरोबर। मग मित्रांनो आपण काय करायचं आहे, या दोघांमध्ये आपल्याला बाहेर कॉमन काय काढता येईल, 2 कॉमन काढता येईल। पहा इथं 2 आहे आणि इथं 2 भाग जातोय, पण आतमध्ये काय राहील, l³ प्लस 432 2 डिवाइड केल्यानंतर किती येतं, 216 येतं m³। आता मित्रांनो मात्र l³ प्लस 216³ याचा आपण विस्तार करू शकतो, याचं एक्सपान्शन करू शकतो, पहा याचे फॅक्टर्स पाडू शकतो। आता 2 तसाच लिहायचा, आता l³ मग आपण काय घ्यायचं, a + b काय आहे आपला l आणि b काय आहे आपला 216 कशाचा क्यूब आहे मित्रांनो, कशाचा आहे, बरोबर 6 क्यूब आहे, मग काय येणार 6 m। पुढे आपण घेऊ शकतोय, एचा स्क्वेअर म्हटल्यानंतर एलचा स्क्वेअर, त्यानंतर मायनस ए बी म्हटल्यानंतर ए काय आहे एल, बी काय आहे आपल्यानं 6 m, बरोबर। प्लस बीचा स्क्वेअर म्हटल्यानंतर आपण काय घेणार, 6 m² हा ब्रॅकेट या ठिकाणी कंप्लीट करूया। 2 तसाच राहणार, एल प्लस 6 m हे सुद्धा तसेच येणार। आता या ब्रॅकेटमध्ये l² मायनस 6 × 6 l × m 6 l m प्लस 6² 36 आणि 2 m² अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे सोडवणार आहे, हे याचे फॅक्टर्स येणार आहेत।